नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज. भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी. जिंती येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन. पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले जिंती जितकरवाडी, माईगडेवाडी, गणेशवाडी, भातडेवाडी, हौदाची वाडी, नवी वाडी नळ योजना करणे कामी 1,44,00,000 रुपये, तसेच सावंतवाडी बौद्धवस्ती नळ योजना करणे 22,32,000 रुपये, मोडकवाडी हेळोबाची वाडी नळ योजना 22,42,000 रुपये असा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी मंत्री माननीय विक्रमसिंहजी पाटणकर दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या IT विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सारंग पाटील बाबा यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रतापराव देसाई भाऊ, रघुनाथराव जाधव, कराडच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीनाताई साळुंखे, दिलीपराव कोळेकर, पोपटराव खेडेकर, सचिन जाधव, अंकुश मोंडे, सुरेश मत्रे दादा, सुभाष पाटील, अक्षय बडेकर, श्री सचिन वाघमारे, अण्णा लोहार, महेश चव्हाण, सरपंच दामाजी कदम, उपसरपंच उमेश चव्हाण, जयवंत पाटील, अन्य मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा सारंग बाबा यांनी दिली. सातारा प्रतिनिधी सागर पाटील.